नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरात मम्मी यूट्यूब चॅनल वर। आज आम्ही करणार आहोत प्रँक। अभी मजा आएगा ना भिडो की आम्ही दोघांचा भांडा झाला आहे आणि आम्ही लावणार आहे कॉल बबली दीदीला आणि कोमल दीदीला। मग त्यांचं आपण रिएक्शन। हा, आई पप्पावर किती प्रेम आहे। मला वाटतं मला खूप काली खाण्याचं मिळेगा, हिला खूप शिव्या खायला भेटणार आज। कारण की बघूया आपण। मी आता प्रज्ञा तोपर्यंत ऑफिसला जाऊन येते आणि तू कॉल कर बॉबीला, कोमलला आणि बबलीला। मी मम्मी ऑफिसला, मम्मी ऑफिस जाएगी तो मैं ऐसा बोलूंगी कि मम्मी गई ऑफिस और मैं जा रही हूँ मेरे घर पे। कोण पहिलं येते ते बघ। सगळ्यात पहिलं कोणाचं मम्मीवर प्रेम आहे। दोघांना पण संतीच फोन लाव, पण सगळ्यात पहिलं कोण येते देखते कोण। आणि पप्पाला सांगून ठेव, पप्पा नाहीतर हे करून टाकतील, त्यांना वाटेल खरंच भांडार आहे त्यांना। एकदम मारू लगे तू बघूया त्यांचं रिएक्शन। आता स्किप नको कर आमचा व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ आमचा बघा। सस्पेन्स आहे पूर्ण आणि ते सगळ्यांना हे करतात ना, तर आपण त्यांना आज बसू कोमल दीदीला कॉल लावते। लवकर लाव, मी पटकन जाऊन येते। किती वाजेपर्यंत येतात हे मला माहिती पडायला पाहिजे। लवकर लवकर कोमलला असू नको। हेलो, हाँ क्या हुआ? मैं जा रही हूँ अपने घर पे। मैं जा रही हूँ अपने घर पे, अभी मम्मी गई ऑफिस। अगर आपको किट्टू से मिलना है तो अभी आके मिलो, बाद में नहीं मिलने को मिलेगा किट्टू। मैं नहीं मिलने दूंगी कभी भी ऐसी। मम्मी बहुत बोलती है और पापा भी बहुत झगड़ा करते रहते हैं, बहुत झगड़ा हो रहा है, मुझे कंटाला है मेरे को बहुत। क्या बोले? बोला है कुछ तो पूछो अभी उन्हीं से ही। मैं तो जा रही हूँ, अगर मिलना है किट्टू को तो मिलो। लास्ट टाइम मैं जा रही हूँ, मम्मी नहीं है। मम्मी को मैंने फोन लगाया लेकिन मम्मी फोन नहीं उठा रही, मुझे ब्लॉक कर दिया है मम्मी ने। मिलना है तो जल्दी आओ, नहीं तो मैं जा रही हूँ फटाक से। नहीं नहीं, मैं किट्टू को लेके जा रही हूँ। हंसो मत, सीरियस नहीं है झगड़ा। हंसो मत, तुमको मजाक क्यों लग रहा है? ये मेरे दिल पे जो गुजरी है वो मुझे ही पता है बस। मिलना है क्या किट्टू से कि नहीं मिलना है? मैं जाऊँ फिर, मजाक में मत लो। हाँ हाँ, आओ जल्दी आओ। हाँ बबली बबली आता, बबली ने ब्लॉक कर दिया और ऑफिस चली गई। सेम यही सबसे पहले जो आएगा वही किट्टू को मिले। हेलो, हाँ भाऊ जी, मैं जा रही हूँ मेरे घर पे किट्टू को लेके। मैं जा रही हूँ, बहुत हो गया अभी, मैं बहुत तंग आ गई हूँ। मम्मी पापा बहुत झगड़ा करते। जा रही हूँ मैं अभी अलग रहने के लिए। क्या हुआ? लेकिन हुआ है झगड़ा, बहुत तंग आ गई हूँ, लेकिन मेरा बहुत सर दर्द कर रहा है, पूरा फट रहा है सर डायरेक्ट। अरे क्या हुआ वो तो बोलोगे? नहीं, अगर किट्टू से मिलना है तो अभी मिल लो, बाद में मैं मिलने नहीं दूंगी। क्यों? प्रैंक अगर होगा ना तो मैं बात नहीं करेगा किसी से, मैं पहले बोल रहा है। बुद्धि बहुत तेज है तुम्हारी। नहीं, अगर किट्टू से मिलना है तो अगर किट्टू से मिले तो अभी आके मिलो। वाह, क्या एक्टिंग कर रहा है। प्रैंक अगर होगा तो देखो, मैं पहले ही बोल रहा हूँ, बात नहीं करेगा। प्रैंक कैसे करूंगी मैं? अभी किट्टू से आके मिले तो मिलो इधर पे, नहीं तो फिर जाके आता हूँ मैं, आता हूँ उधर।
टना कह रहा है बगा और नहीं यार मेरे को ऐसी आ रही थी बोल रहा है सर यार पहले कौन ही कितनी वजह प्रिंट देता क्या मैं तो बिजाऊ नहीं लोकर जाओ लोकर ये थी भी ऑफिस बंद आया मेरे को पेट में किसी तो हो रही है इडो कल नहीं हाँ मैं यार मलाट ले हेलो हेलो काय नहीं का अच्छा थोड़ा सा नहीं नहीं काय नहीं काय नहीं ऐसा काय नहीं नाही गे तेच रोज कट 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 रोज 3-4 वाजता तेच टेन्शन झालं थोडं बोलायला गेलं काय नाही तू ये घरी मी ऑफिसला आहे चल ये तू लवकर मी ऑफिसला आहे तू कुठं आहे मी येते निघाले मी तिकडनं मग जा लवकर घरी ती जाईल खोरखोर काय बोलण्यात कळत आहे नाही गं नाही 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 हॅलो अगं माझं एकदम पोटात दुखतंय म्हणून मी तशी बोलते हा जा लवकर लवकर जा लवकर जा चल चल लवकर ओळखले वाटते त्यांनी विचारत ते लगन ना सीरियस झगड़ा कर रहे जिंदगी में पहली बार इसलिए प्रैंक लग रहा है सबको हमारे घर में झगड़ा ही नहीं हो रहा इसलिए कैमेरा इकड़े सगळा दिसत असेल होप मजा बघा आता लेकिन विशाल गलती करते तो मम्मी मुझे ही डांटती है ना फिर उसमें तो क्या करने का अभी विशाल गलती करते है मुझे डांटती है मम्मी विशाल को कुछ नहीं बोलती तुमको मिलने रिपु से जाके मिल हमारा है मम्मी फोन क्यों उठा रही मम्मी ब्लॉक करके रखी है मुझे मम्मी मुझसे बात भी नहीं करी और मुझे इतना सारा गाली भी दिया मम्मी ने झगड़ा मम्मी ने गाली दी मम्मी कैसे गाली देगी तुम मामी उल्टा बोल रही होती आई ला उल्टा बोल रही थी मामी मैंने नहीं बोला उल्टा मैंने कब बोला था थक गया था देखा क्या तूने ज्यादा मत बोल समझ में आएगा उसको चिल्लाओ मम्मी फोन तो ना उठा मम्मी ने तुमको कभी भी गाली नहीं दी किधर नहीं जाएगा कोई और खाली के लिए झगड़ा मत करो डेली के झगड़े नहीं नहीं बस बहुत हो गया अभी क्या सर से पानी गया ऊपर डायरेक्ट फोन तो बोलो। वो फोन ही नहीं उठाएंगे मेरा नहीं उठा रहे तो। मेरा नहीं 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 अभी आप सच सच बताना क्या होता है देखो मैं रात को खाना बनाती हूँ जल्दी किधर थोड़ा मतलब थोड़ा बहुत लेट लगता है जब तक पापा लाएंगे मतलब मुझे टाइम लगता है पापा कभी कभी लेट कर ऐसा अच्छा लगता है काम छोड़ के आने बुलाने में क्यों झगड़ा करते हैं वही फंस रहे हैं मैंने नहीं किया तो आप काम करो मम्मी झगड़ा नहीं करेगी और सब सच बताओ मम्मी लो बोलो मम्मी लो बोलो चल या अकेला अकेला घर पूरा मैं संभाल लेती पहले अकेली क्या काम है उसमें कुछ भी नहीं है
ठीक करते रे काम ऐसा ना नहीं कर तो भागे झगड़ा क्यों चल रहा है फिर काम करते दो आए जी मेरे वजह से क्या किया मैं बोला ना आता ठीक है समोर है तुम्ही त्याला काढून ठेवले ना मी काय काढून ठेवले तिला त्याच्यामुळे उलट बोलते चिंता नहीं है जल्दी उठने की मम्मी कडे फटाफट काम कर वीडियो बनाते कभी तो बनाते रोज रोज थोड़े बनाता पर एक ही रीजन नहीं दे सकते काम का है इसलिए जब मैं जब गलत हूँ तो फिर मैं रुकू ही क्यों मैं जाती हूँ फिर किट्टू को लेके मैं गलत हूँ तो मैं क्यों रुकू गलत गलती मानना सुधार नहीं सकते हो जब खुद को सुधार नहीं सकते सुनो ना मिलने की क्या बात कर रहे हो तुमको क्या रुको ना जरा इधर हम लोग करने आए ना ज्यादा नाटक कर रही है घर में झगड़ा करके झगड़ा हो रहा है सब एक काम करो सबसे बड़ी बात नहीं आम्ही घरी जातो दुसरी तुम दोनों भी मम्मी पप्पा हमारे चलो कसं आमचं घर नाही आम्ही येतो पाहू नाही म्हणून काय बोलते नहीं आप जाओ अभी लेके जाओ आता तुम्ही जाओ किट्टू को लेके जाओ चलो कोणाचे किट्टू 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 नाही तुम दोनों रहो और किट्टू मम्मी के पास ही रह रहा है मम्मी के पास ही रहा है बचपन से तो मम्मी के पास ही रहेगा वो अभी हाँ वो पहले से मम्मी के पास है ना मम्मी के पास ही रहेगा तुम्ही दोघ जा आणि दोघ रहा आम्ही किट्टू ला घेऊन जाऊ आमच्याकडे जाऊ किट्टू माझ्या तिकडे राहील चला चला जल्दी नहीं उठ सकती अरे 10 बजे उठेगी कशी चलेगी बर पहिले जेवणाला बाई होती ना आता बाई नाहीये म्हटलं आता एवढंच कशाला ही घरीच आहे दिवसभर आणि वरती जाऊन खाली जाऊन पाय किती दुखतं बस किती वेळा खाल्लं किती वेळा वरती यायचं पप्पाचं 10 वेळेस वरती खालती होते त्याच्यामुळे तिकडे राहिलेलं पूर्ण आम्ही बघतो ना डोळ्यांनी काय चाललंय काय तेच ना गलती आपकी गलती है आप किट्टूचे आंघोळ किट्टूचे मालिश रात्रभर 3 उठते दूध पाजायला अजून काय करायचं सांगा तू काय करायचं किट्टूचा थोडा पण आहे यांना त्रास काहीच त्रास नाही काहीच त्रास नाही 3-4 मी उठते विचार कामाला नव्हतो आपला तो घर आपके हाथ में वहिनी घर आप ही नहीं संभालोगे तो कौन संभालेगा बताओ सुबह उठ के कभी जाते हो काम पे तो उल्टा तेज आम आता सगळ्यांना
ते पण बोलले रोहित मला पाणी दे किती घाई झालं माहित पडलो असतो मी मला माझ्या पेट्रोलच्या पैशाने माझं मला जेवण पाहिजे तुम्ही कसे बोलताय ते मीच करू शकतो मग मम्मी पण करू शकते ना हे माझ्या ऑफिसच्या पाठीमागेच आहे, 2 मिनिटाचा रस्ता आहे. रोज मी पूजा करायला असते, लॉक करून ठेवतो, पण माझ्या ऑफिसच्या पाठीमागेच आमचं बुद्ध विहार आहे. बघू शकता बापरे एवढी मच्छी आणली आणि कोण कापताय बघा. आमची कोमल ताई ओ ताई किती रुपयाची दिली तुम्ही मच्छी आम्हाला. ही कोणती मच्छी आहे आम्हाला माहित नाही आहे. जे बघते त्यांना माहिती कुठे त्यांना माहिती कुठली ते बघ. आता कोमलचं पण माझ्यासाठी क्वेश्चन आहे ना. हा बघा मच्छीवाली आली आमच्या घरी आणि मच्छी साफ करतात.
आहे. आमच्या घरी नाही तिकडे ऑफिसला. किती दिवसानंतर बोलली कोमल तू आज भेटली. मग कोमलने तिची खूप मच्छी खरेदी केली. बोलली छान आता मी तुझी मच्छी घेते ताई. असं खूप दिवसानंतर ती भेटली तिला. पहिली मच्छी घेऊन गेली. मग तिने आणली तिने साफ करून नाही. वर्ल्ड बेस्ट ब्युटिफुल मच्छीवाली. हा कोणती मच्छी आहे? चंद्र. ये रानी. ये मत पूछो प्लीज. आंटी ये आंटी किसको बोला? आपको. ये रानी मच्छी है येलो लाइन वाली. एब्सोल्युटली राइट. कौन है? अरे आले 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 बाबा तुमची उम्र खूप लंबी आहे. नाहीतरी शैतानचा नाम नाही असं. उमर खूप लंबी आहे. आम्ही जसं नाव लिया होती हाजी वगैरे. सोनं तुम्ही आता मॅ रोरी ती पूर्वी एवढं बोलत होते. काय झालं? मीच घाबरली एकदम. बाप दादा तो बिचारे जेवण छोड के आले. धापत धापत आहे. धापत धापत त्याच्यामुळे आता पाच पकवान बनवतो बॉबीसाठी. आम्ही बॉबीसाठी नाही सगळ्यांसाठी. मम्मीचा काहीतरी बोल चुकता आहे. जाऊ द्या. सगळ्यांसाठी असं नाही. मम्मीचा सगळ्यावर प्रेम आहे. चिकन चिली झाल्यावर भेटूया. तो गाईज आता आमचा व्हिडिओ संपला आहे. तुम्हाला खूप मजा आली असेल आम्हाला माहित आहे. आणि कमेंट करा तुम्हाला कोणता पार्ट चांगला वाटला आणि तुम्हाला जास्त कोणात व्हिडिओ हसी आली. कोणता पार्टला हसी आली तर पूर्ण व्हिडिओ बघा. मिस करू नका. आणि ह्या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या. आणि आम्हाला कडून चुकलं कोणाचं प्रेम किती आहे पण सगळ्यांचंच प्रेम आहे आमच्यावरती. सगळे झाले आणि ते बोलले असं घडतायत कसं यांच्या घरामध्ये. कधी घडत नाही. आमकं असं त्यांना म्हणजे एकदम विचित्र झालं. आणि मम्मी काय असं करणार नाही त्यांना वाटलं. पण मी आज केलं तसं नाही. भाऊजी बोट डर घेते. दादा बी बोट डर घेते. नाही सब डर घेते. मग त्यांना आता जेवायला आमंत्रण आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या मनपसंत बोले अगर सच में होगा तो फिर हम कैसे विश्वास करें. आता पूर्ण जेवण मनपसंत बनवलंय. आता ते रात्रीचे इकडेच आहे जेवायला. चलो मिळते नेक्स्ट ब्लॉग मे. बाय बाय. स्टे ट्यून्ड.